तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण एखाद्या एन बाजूंच्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज करावयास शिकलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बहुभुजाकृतींच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज याबद्दल जाणून घेऊ. तुम्ही यांना ओळखता का? हो, या सर्व बहुभुजाकृती आहेत. एखाद्या एन बाजूंच्या बहुभुजाकृतीत एन आंतरकोन तर एन बाह्यकोन देखील असतात. आता एखाद्या बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनांमुळे तुम्हाला काय समजते? या हे एका षटकोनाच्या मदतीने समजून घेऊ. ए बी बाहेरच्या बाजूला पुढे सरकवा. जो कोन बहुभुजाकृतीच्या बाहेर ए बी आणि बी सीच्या मध्ये तयार होईल तो कोन बीचा बाह्यकोन असेल. या आकृतीमध्ये षटकोनाचे सर्व बाह्यकोन दाखवलेले आहेत. तुम्ही एका षटकोनाकार बागेत आहात असे माना. आपण ए वरून सुरुवात करता आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बागेच्या सीमेवरून एकदा फिरता. तुम्ही ए पासून सुरुवात करा आणि ए बीच्या दिशेने चला. बी वर पोहोचताच तुम्ही कोन एक वर वळता आणि बी सी दिशेने चालता. चला, या कोन एकला आपण उजव्या बाजूला अशा प्रकारे दर्शवू. सी वर पोहोचताच तुम्ही कोन दोन वर वळता आणि सी डी दिशेने चालता. दोन कोन दोन देखील उजव्या बाजूला दर्शवू. हीच क्रिया तुम्ही तोपर्यंत चालू ठेवा जोपर्यंत तुम्ही शिरोबिंदू ए वर परत पोहोचत नाही आणि प्रत्येक वेळा तयार होणाऱ्या कोनास उजव्या बाजूला दर्शवत जा. अशा प्रकारे तुम्ही बागेच्या बाहेरून फिरून बागेची एक फेरी पूर्ण करता. असे केल्यानंतर तुम्ही पाहता की बागेची एक फेरी पूर्ण करताना तयार होणारे कोन जोडले असता ते एक वर्तुळ दर्शवतात. आणि आपणास ठाऊक आहे की वर्तुळाच्या केंद्रावर तयार होणाऱ्या कोनाचे एकूण माप 360 अंश असते. याचा उपयोग करून आपण असे म्हणू शकतो की षटकोनाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. चला आता या आकृत्यांच्या बाह्यकोनांवर चर्चा करूयात. जर आपण या आकृत्या पुठ्ठ्याच्या तुकड्यांवर बनवून यांचे बाह्यकोन कापून अशा प्रकारे ठेवले तर आपण पाहू शकतो हे देखील षटकोनाप्रमाणे एक एक वर्तुळ दर्शवित आहे, ज्याच्या आधारावर आपण असे म्हणू शकतो की या दोन्ही आकृत्यांच्या बाह्यकोनांची बेरीज देखील 360 अंश आहे. परिणामी आपण असे म्हणू शकतो की एखाद्या बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्यकोनांची बेरीज नेहमी 360 अंश असते. आज आपण या व्हिडिओमध्ये बहुभुजाकृतीच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू.